त्र्यंबकेश्वर मध्ये आमदार हिरामन खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर शहरात आदिवासी सांस्कृतिक उत्सव समितीच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरात नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की यावेळी जागतिक आदिवासी दिन हा आपापल्या घरांमध्ये सुरक्षित राहून साजरा करावा। आमदार हिरामन खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीचे सदस्य व ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी वृक्षारोपण व वृक्ष वाटपही करण्यात आले। त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात भव्य सांस्कृतिक भवनासाठी 1.5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे व आदिवासी जनतेसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे आश्वासन आमदार हिरामन खोसकर यांनी दिले। यावेळी अशोक लहांगे यांनी स्वतःची जमीन आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी देण्याचे जाहीर केले, तर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी त्र्यंबकेश्वर नगरीचे लोकप्रिय नगरसेवक सागर उजे, अशोक घागरे, शिल्पाताई रामैणे, भारतीताई बदादे, संगीताताई भांगरे, रामभाऊ श्यामभाऊ गंगापुत्र, विनोद खोडे, रुपेश पोटिंदे, वेदांग फडके, जयराम मोंडे, रामचंद्र गुंड, रोहित गमे, अक्षय गमे, रोशन धोंगडे, संदीप डगळे, अक्षय कोरडे, विकी पोटिंदे आदी उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजू पुराणिक यांनी केले। हातून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जायचा, त्यांनी तो सन्मान स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो। आद्य क्रांतिकारक वीर रावजी भांगरे यांचा विजय असो, भगवान बिरसा मुंडा यांचा विजय असो, 1-3-1 कमान सारे आदिवासी एक समान। आम्ही पण पाठी मागे पाठी मागे म्हणजे पहिले जुनी।